कांदा लोणचं गुळ आणि मी जाऊन ज्या डब्यामध्ये पाहिलंय त्या डब्यामध्ये फक्त डाळ भात आणि त्या गरपलेल्या पोळ्या हे मिळेल का तुमचं? तू मॅनेजर आहेस हा? कस काय चाललंय? खेळ आहे हा? नाही सर कसा सॉरी हा? गव्हर्नमेंटचा गव्हर्नमेंटचा पगार गव्हर्नमेंटचा माल आहे असं लुटता फोन ते माधर चोत ते मालकाला बनवून घ्या, कलेक्टरला फोन करा नाही, कलेक्टरला सांगा हे सगळं बंद झालं पाहिजे म्हणा। गोरगरिबाच्या जीवाशी खेळायला तुम्ही माधर चोत झाले हो, हरामखोर झाले हो। हे सकाळ हे रात्री हे सकाळचा मेनो हे रात्रीचा मेनो हे काय धंदा आहे काय? याच्यामध्ये दिले सोमवारचं चपाती चपाती चना डाळ चवळी मटकी कांदा लोणचं गुळ काकडी पत्ता गोबी आणि हे रात्रीचा नेमो जे आहे ते याच्यामध्ये चपाती चना डाळ चवळी मटकी काकडी गुळ पत्ता गोबी गाजर आणि याच्यात कुठल्याही प्रकारचं तुम्हाला सांगतो की हे जेवण गोरगरीब लोकांना देईनात। याच्यामध्ये फक्त डाळ खराब झालेली डाळ चपाती तुम्हाला सांगतो की पूर्ण करपलेली त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की खराब झालेला भात हे असं जेवण तुम्हाला सांगतो की हे द्यायलाय। ताबडतोब माननीय शासनाला माझी विनंती आहे गोर याच्यावरचे जे अधिकारी आहेत ते ताबडतोब सस्पेंड झाले पाहिजेत, त्यांना निलंबित करा। नसता माझ्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगतो की इथं एकही तुम्हाला सांगतो कर्मचारी मी इथं राहू देणार नाही। ते काय धंदा लावलाय? कलेक्टर साहेबाला स्वतः तिथं सांगा, तिथं येऊन एकदा व्हिजिट द्या म्हणा। आज इथं काय खेळ चाललाय हे जरा बघा। आक्रमक भाषणासाठी ओळखले जाणारे शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर हे पुन्हा एकदा चर्चेत आलेत। कामगारांसाठी असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेत निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जात असल्याचं शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी उघडकीस आणलंय। महाराष्ट्र शासनाच्या वतीने नोंदणीकृत आणि विना नोंदणीकृत असलेल्या सर्व कामगारांना मध्यान्ह भोजन दिलं जातं, परंतु हे भोजन निकृष्ट दर्जाचं असल्याचा पर्दाफाश संतोष बांगर यांनी केलाय। जेवणाचा निकृष्ट दर्जा आणि शासनाने ठरवून दिलेल्या मेन्यूप्रमाणे जेवण न दिल्यामुळे आमदार बांगर यांनी जाब विचारताच व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली आहे। निकृष्ट दर्जाचं मध्यान्ह भोजन कामगारांना देत असल्यामुळे आमदार बांगर चांगलेच आक्रमक झालेत। संतप्त झालेल्या आमदारांनी व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली आणि त्याचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय। कांदा पाहायच्या आधी सगळा पेस्ट तुम्हाला संपून सगळा कांदा खराब होता, सगळे सडलेले कांदे होते, सडलेले कांदे घेतले त्याने, हे असे सडलेले कांदे त्यांनी आता तुम्हाला सांगतो की पेस्ट केले। कांदा आहे हे बघा, एक कांदा हे पाहे तूर डाळ इकडे घे चना चना है।